मुख्यमंत्री पर्रिकर यांनी बजेटच्या नावाने डॉक्युमेंट सादर केले असल्याची टीका खलप यांनी केली. हा प्रकार म्हणजे ना जोश ना होश, केवळ सत्तेचा सोस असल्याचं ते म्हणाले. इतिहास निर्माण केलो आणि एक मिरेकल बजेट आमका सादर केला. सात मिनटाच्या भाषणात मुख्यमंत्र्यान काही शब्द वापरले सुरुवातीक, की आपल्यान जोश असा आणि भरपूर होश असा. परंतु त्यांची देहबोली पहिल्या उपरांत आणि बजेट नावाचं जे डॉक्युमेंट त्यांनी सादर केले विधानसभेत ते पहिल्या उपरांत एक क्लियर जाता, ना जोश ना होश सत्तेचा सोस, फक्त सत्तेचो सोस, ह्या बाहेर काय दिसना. गेल्या वर्षभर संपूर्ण गोयचे प्रशासन मृतवत असा, कोलमडलेले असा, भितर प्राण ना, हे जो डॉक्युमेंट ताणें सादर केलो विधानसभेत ते डॉक्युमेंटच सांगतात. तुमकां भितरले फिगर्स दाखयता जनते समोर. कृपया तुमी ही आकडेवारी जशी सादर केल्या तशी प्रसिद्ध करात तुमच्या वर्तमानपत्रातल्या. आणि कितें दिसता तुमकां? हो जो पयलो कॉलम आसा भितर 17-18 सालचो प्रत्यक्ष खर्च एक्चुअल रेवेन्यू अकाउंटचेर सगळें दाखयता तुमकां. ही रेवेन्यू अकाउंट दाखयता ही. मागीर दुसरो दाखयता 17-18-19 सालचे बजेट एस्टिमेट्स, म्हणजे गेल्या वर्षा ताणें जे बजेट मांडला त्या बजेटचे एस्टिमेट्स. त्याच्यानंतर तिसरो कॉलम जो आसा तो गेल्या वर्षाचे रिवायज एस्टिमेट्स. आणि लास्ट आसा 19-20 सालासाठी एस्टिमेट्स. पहिले फावट गोयच्या नवे म्हाका दिसता जगाच्या इतिहासात बजेट एस्टिमेट्स तशाक तसे, एक नव्या पैशाचो फरक न करता रिवायज एस्टिमेट म्हणून या तिसऱ्या कॉलमात दिसली पडटात. सरकार तुम्ही जे चलयल्यात ते जोश असा म्हणून, होश असा म्हणून, की तुमकां सोस असा म्हणून सत्तेचो, अशा प्रकारे एकंदर गोयच्या भवितव्याकडे असो खेळ कित्याक तुम्ही मांडला? मांडण्यात आले